नमस्कार, मी ऋषिकेश काळंगे कृषी जागरणच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करतो. आज राज्यभरात गणरायाचं जल्लोषात आगमन झालंय, त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. देशभरातील सर्वच भाविकांनी मनोभावी पूजा अर्चा करून गणरायाचं आगमन केलंय. पुणे, मुंबई, मराठवाडा आणि कोकणात देखील गणरायाचं वाजत गाजत जल्लोषात नागरिकांनी स्वागत केलंय. याचबरोबर जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील आनंदात गणपती रायाचं स्वागत केलंय. या आनंद उत्सवाच्या कृषी जागरणच्या सर्व प्रेक्षकांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. लालबाग राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. पुण्यात जल्लोषात गणपती विराजमान. कोकणात पारंपरिक पद्धतीने गणरायाचं आगमन. मराठवाड्यात गणपती बाप्पाचं जल्लोषात स्वागत. राजकीय नेते अभिनेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान. आता पाहूया सविस्तर बातम्या. राज्यातील काही मंडळाचे गणपती देशभरात प्रसिद्ध आहेत, त्यात एक अग्रगण्य असणारं नाव म्हणजे मुंबईमधील लालबागचा राजा. नवसाला पावणारा गणपती म्हणून अशी या लालबाग राजाची ख्याती. त्यामुळे राज्यभरातून लोक दर्शनासाठी येतात. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना जवळपास 25 तास रांगेत उभं राहावं लागतं. मात्र तुम्ही घरबसल्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून लालबाग राजाचे दर्शन घेऊ शकता. त्यासाठी ऑनलाईन सुविधा मंडळाने उपलब्ध केली. आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी लालबाग राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. काल रात्रीपासूनच भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली, त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पुण्यात देखील मोठ्या जल्लोषात गणपतीचं आगमन झालं. तर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देखील वाजत गाजत विराजमान झाला आहे. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली. तर याचबरोबर पुण्यातील मानाचे 5 गणपती देखील विराजमान झालेत. याचबरोबर सार्वजनिक गणपतीसह घरगुती गणपतीचं देखील आनंदात स्वागत करण्यात आले. कोकणातील चाकरमान्याचा आनंदाचा उत्सव. या उत्सवाला आजपासून कोकणात सुरुवात झाली. या भागातील नागरिक गणपती पारंपरिक पद्धतीने आपल्या डोक्यावर घेऊन येतात. तसंच कुटुंबातील सारेच एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतात. रत्नागिरीत आज 1,66,000 घरगुती गणपती विराजमान झाले. तसेच 126 सार्वजनिक गणपती मंडळांनी गणपती विराजमान केले. त्यामुळे कोकणात आनंदाचं वातावरण आहे. तसंच ढोल ताशाच्या गजरात गणपती विराजमान करण्यात आलेत. मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील गणपती विराजमान झाले. घरगुती गणपतीपासून सार्वजनिक मंडळाचे गणपती विराजमान झाले. तर या पार्श्वभूमीवर कोणते विघ्न नको यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडून गणेशोत्सवाच्या काळात 2,700 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यात सर्वत्र जल्लोषात गणरायाचं आगमन झालंय. त्याचबरोबर राजकीय नेत्यांच्या घरी देखील गणपती बाप्पा विराजमान झाले. तसंच अभिनेते, अभिनेत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे इतर नेते यांच्या घरी गणपती विराजमान झाले. तसंच शेतकऱ्यांनी देखील गणरायाचं आनंदात स्वागत केलंय. तर आजच्या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया. तसंच कृषी जागरणच्या वतीने डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी नोंदणी सुरू आहे. तुम्ही या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर जाऊन तुमची नोंदणी करू शकता आणि या सोहळ्यात सहभागी होऊ शकता. तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कृषी जागरणच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कृषीबाबतचे नवनवीन अपडेट घेण्यासाठी फेसबुक कू शेअर चॅट पेजला नक्की लाईक करा. धन्यवाद.